नमस्कार, मी संपदा साळवे। आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पारनेर तालुक्यातील काळेवाडी सावरगाव येथील हरेश मारुती बेलकर यास बेकायदा देशी विदेशी दारू बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून विक्री करण्यासाठी चालवलेल्या देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। पोलीस कॉन्स्टेबल रईस खरीन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कडू से करत आहेत। देवी भोरे येथील जगदंबा पदसंस्थेच्या लॉकर मध्ये वस्तू करण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून लॉकर मधील 8 तोळे सोने असलेली पिशवी लॉकर बाहेर राहिली। संस्थेचे कर्मचारी वसंत थोरात यांच्या हाती दागिन्यांची ही पिशवी लागल्यानंतर त्यांनी तात्काळ इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली। त्यानंतर खात्री पटवून संबंधित श्रीपती वेलोटे यांस मान्यवरांच्या उपस्थितीत सोन्याची पिशवी सुपूर्द करण्यात आली। पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांनी पोलीस रेंजिंग डेचे औचित्य साधून सध्याच्या कोरोना परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन केले। सार्वजनिक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अनावश्यक हस्तांदोलन टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे अशा सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन केले। राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जुळवून घ्या असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी आमदार व कार्यकर्त्यांना दिला आहे। त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना मुंबईत मातोश्रीवर निमंत्रण देण्यात आले आहे। सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी व्हावी याबाबत युवा दलाच्या वतीने पाठपुरावा सुरू होता। अखेर या मागणीला यश आले असून राज्य शासनाच्या वतीने 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले जयंती दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। महात्मा फुले युवा दलाचे अहमदनगर जिल्हा प्रमुख गणेश तांबे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे मागील वेळी निवडणूक लढवलेल्या परंतु खर्च सादर न केलेल्या तालुक्यातील तब्बल 601 उमेदवारांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे। याच कारणामुळे गुरुवारी 88 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहे। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।